आज सकाळी 11:30 वाजता आम्ही तिन्ही लोकप्रतिनिधी माननीय आमदार मनीषाताई चौधरी, माननीय आमदार विद्याताई ठाकूर, नंतर मुंबईच्या महामंत्री शलाकाताई साळवी आणि नगरसेविका ज्यांचं शिष्टमंडळ आज घेऊन आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली, त्यांच्याबरोबर चर्चा केली की साकीनाका इथे जो इन्सिडन्स घडला, ज्या महिलेवरती अतोनात अत्याचार केले गेले, लैंगिक अत्याचार केले गेले, विकृत पद्धतीनं तिच्यावरती जो बलात्कार झाला, तिच्या गुप्तांगांवरती जी मारहाण झाली, या सगळ्या गोष्टींमुळं तिला मृत्यूशी झुंज द्यायला लागली आणि अखेरीस ती गेली, ही तर गोष्ट आहेच. परंतु गेल्या महिन्याभरामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत महिलांच्या अत्याचारासंदर्भात, लैंगिक अत्याचारासंदर्भात, त्यामुळं पूर्ण मुंबईच नाही तर महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट स्थिती महिलांच्या सुरक्षिततेबाबतची तयार झालेली आहे. आजचा पेपर जरी तुम्ही उघडलात तर त्याच्यामध्ये 7 महिन्यामध्ये जानेवारी ते आतापर्यंत जवळजवळ 550 महिलांवरती बलात्कार झाल्याची बातमी आलेली आहे. त्यापैकी 327 ह्या अल्पवयीन मुली आहेत, हे फक्त मुंबई शहराचं सांगते मी, आणि 1100 मुलींवरती, मुलींच्या बाबतीमध्ये विनयभंगाच्या केसेस त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना फक्त साकीनाका हा विषय नव्हता, तर साकीनाक्याच्या बरोबर उल्हासनगर आहे, वसई आहे, पिंपरी चिंचवड आहे, त्या ठिकाणी पुणे आहे, म्हणजे किती नावं घ्यायची, नवी मुंबई आहे, ह्या सगळ्या ठिकाणी काही ना काही महिलांच्या बाबतीमध्ये बलात्काराच्या, विनयभंगाच्या एवढ्या केसेस घडत आहेत की राज्य सरकार नेमकं काय करतंय असा आमचा सवाल आहे. म्हणून आज आम्ही लोकप्रतिनिधी मुद्दामून राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलो आणि त्यांना सांगितलं की हे जे सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार, जे की सरकार टिकवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत राहत आहे, त्यांना महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात काहीही देणं घेणं नाही आहे. आज राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही, पोलीस स्टेशन्समधून CCTVची मागणी होते परंतु CCTV दिले जात नाहीत, त्यामुळे आरोपी पकडल्या जात नाहीत. आणि ह्याचबरोबर ज्या काही गोष्टींच्यासाठी त्यांनी एक फास्ट ट्रॅक जलदगती न्यायालय जे आहे, जे स्थापन करण्याची गरज आहे, ते सुद्धा त्यांच्याकडून होत नाही. एखादी घटना घडते आणि ती घटना घडल्यानंतर अरे अरे केल्यानंतर पुढे तेही विसरून जातात आणि महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय दुर्लक्षित असं त्यांचं वागणं झालेलं आहे. मागचे जे होम मिनिस्टर होते त्यांच्या काळामध्ये शक्तीच्या संदर्भामध्ये, कायदा संदर्भामध्ये काही मीटिंग्स झाल्या, मी आणि मनीषाताई त्यामध्ये मेंबर्स आहोत. परंतु आता नवीन होम मिनिस्टर आल्यानंतर एकदाच फक्त ती मीटिंग झाली. मीटिंगमध्ये तशी चर्चा झाली, बऱ्यापैकी पुढे आलो, परंतु अजूनही शक्ती कायद्यासंदर्भामध्ये राज्य सरकार कुठेही गंभीर नाही. त्यांना शक्ती कायदा हा अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. खरं तर आपल्या इथे एवढे चांगले चांगले कायदे आहेत, वर्मा कमिटीनंतर एवढे चांगले कायदे त्या ठिकाणी आले की शक्ती कायद्यासाठी थांबण्याची गरज नाही आहे. आज याला फाशीची शिक्षा देण्याची गरज आहे आरोपींना, ती फाशीची शिक्षा दिली जात नाही, उलट जामीन मिळून आरोपी सुटल्या जात आहेत. अशा वेळेला केवळ शक्ती कायद्याची वाट बघत आपण नंतर कडक कारवाई करू अशी भूमिका घेणं सुद्धा अतिशय वाईट आहे. आणि यावरती जी काही कमेंट येते गव्हर्नमेंटकडनं, राज्य सरकारकडनं, ती अतिशय विदारक आहे. म्हणजे पोलीस कुठपर्यंत पोहोचणार आहेत किंवा राज्य सरकार आता आम्ही प्रयत्न करतो शक्ती कायदा आणतो, एक तर अधिवेशनच घेत नाही, 2-2 दिवसाची अधिवेशनं घेता, त्यामध्ये महिलांचा विषय तर कुठेच येत नाही. म्हणजे महिलांसाठी हे सरकार इतकं गांभीर्यानं घ्यायचं सोडून इतकं वाऱ्यावर सोडलेली आहे महिलांची सुरक्षितता की आता आम्ही आमदार, आम्ही महिला आमदार आहोत, पण आम्हाला सुद्धा आता लोकांना कसं तोंड दाखवायचं अशी भीती वाटायला लागलेली आहे. कारण एवढी असुरक्षितता आतापर्यंत कधी महाराष्ट्रात आली नव्हती. आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणत होतो असं म्हणावं लागेल, कारण आताच्या घडीला पुरोगामी पण पूर्णपणाने गेलेलं आहे, लयाला गेलं आहे असं मला वाटतं. जो काही आपल्या इथे समाज सुधारणेचा, चळवळीचा जो काही वारसा आहे आपल्या महाराष्ट्राला, तो सुद्धा या ठिकाणी कमी होत चाललेला आहे. आणि हे राज्य सरकार टिकवणं,
ठाकरे सरकारना फक्त सत्ता आणि सत्ता हवी आहे, महिलांची सुरक्षिततेमध्ये त्यांना काहीही काडी मात्र रस नाहीये, आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतोय। आणि त्यासाठी आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती केली की 2 दिवसाचं अधिवेशन, खास अधिवेशन केवळ महिलांच्या सुरक्षितते संदर्भात, शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये, CCTV कॅमेऱ्याच्या संदर्भामध्ये हे अधिवेशन भरवण्यात यावं, आणि महिला सुरक्षा हाच एकमेव विषय घेऊन हे अधिवेशन त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे, आणि लोकप्रतिनिधी, महिला लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही मागणी आहे। आज आपण बघायला गेलो तर मंत्रीसुद्धा म्हणजे एक तुरुंगात आहे ज्यांच्यावरती आरोप होतोय, नंतर एकीने आत्महत्या केली, जिथं मंत्र्यांवरच आरोप होत आहेत त्या ठिकाणी आपण आता यांच्याकडनं अपेक्षा तरी काय करायची हेही कळत नाही आहे। त्यामुळे अशा सरकारनी 2 दिवस सुद्धा राहू नये, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा उद्धव ठाकरेंनी, अशीच आमची मागणी आहे। अहो नाहीच आहे ना गांभीर्य, तुम्ही पूजा चव्हाणांच्या बाबतीत बघा, अजूनही FIR नोंदवला गेलेला नाही आहे, अजून एकाही व्यक्तीच्या बाबतीमध्ये काहीही घडलेलं नाही आहे। तिथे एक मंत्री होते म्हणूनच हे सगळं होऊ शकलं ना, नाहीतर असं होईल का? अशी एकही घटना नाही दिसणार तुम्हाला की जिथं FIR नोंदवल्या जात नाही। आत्महत्या केली तिने, आत्महत्या एवढे पुरावे असून सुद्धा तुम्ही मंत्र्याला वाचवता, यासारखं दुर्दैव नाही। त्यामुळे आमचा आरोप असा नाही, परंतु त्याही महिलांसंदर्भात काम करतात नीलम गोरे मॅडम, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे, परंतु घटनात्मक पदावर असताना त्या उपसभापती आहेत विधान परिषदेच्या, आणि उपसभापती असताना तुम्ही एका पक्षाला झुकत माप देत, कुठेतरी प्रवक्ता असल्याप्रमाणे किंवा प्रवक्ताच म्हणा, अशा पद्धतीनं ज्या बाजू मांडतात, आता समजा हे बलात्काराची प्रकरणं घडत आहेत, तर कुठली स्त्री पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी निषेधच व्यक्त करेल ना, म्हणजे तुमच्याकडे असं घडलं, आमच्याकडे असं घडलं, अशा गोष्टी घडत नाहीत। परंतु घटनात्मक पदावर असताना आपण ते काही नियम आहेत घटनात्मक पदाचे, त्या चौकटीत राहून काम केलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती केली की नीलम गोरे मॅडम ज्या आहेत त्या घटनात्मक पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी एका पक्षाच्या वतीने प्रवक्ता म्हणून अशा पद्धतीनं मीडियासमोर येणं, बाजू मांडणं एखाद्या पक्षाची, हे चुकीचं आहे। त्यामुळे आपण राज्यपाल म्हणून त्या ठिकाणी त्यांना सूचना करावी, अशीही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। छत्रपतींचा विचार म्हणजे 24 तास।